नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मुंबई ठाण्यात 2 दिवस पावसाचा अलर्ट, मुंबई ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या 2 दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे। आज मी त्या संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज सांगणार आहे। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे, त्यामध्ये कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली आहे व विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे। मुख्य तत्व करून मुंबई आणि ठाणे या भागात पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। तसेच राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने सांगितल्यानुसार येत्या 2 दिवसात राज्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हे कालच याबाबत पत्रकार जारी केले आहे। त्याच्या पुढच्या 2 दिवसात हा गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, विशेष करून मुंबई ठाणे सहित, तर इतरही कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे या व्हिडिओमध्ये बघूया। सर्वात अगोदर बघा, अहमदनगर, पुणे, सातारा यासारख्या भागातही गेल्या काही तासामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। हवामान विभागाने या भागासाठी पावसाचा अंदाज मांडला होता, पण त्याआधी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता। तर बघा मित्रांनो, औरंगाबाद, जालना, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर, रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, पण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी मांडला होता। हा परतीचा पाऊस असून या पुढच्या काळात मान्सून परतण्याची शक्यता आहे व मान्सून परतण्यास सुरुवात होईल असे होसळीकर यांनी स्पष्ट केले। मुंबई तसेच ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर बघा मित्रांनो, मुंबईसह ठाण्यात 2 दिवस पावसाचा अलर्ट आहे। मुंबई ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट आहे। येत्या 2 दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबईमार्फत वर्तवण्यात आली आहे व पावसाचा जोर वाढणार आहे। येत्या 2 दिवसात राज्याच्या मराठवाड्यात व काही भागात जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।